जर तुम्ही 10 लाखातले एक चीनी नागरिक असाल तर तुमच्यासारखे आणखी 1300 लोक असतील. लवकरच चीन हा सर्वात जास्त इंग्रजी बोलणाऱ्यांचा देश असणार आहे. सर्वाधिक बुद्ध्यांक असल्यांपैकी 25% भारतीय असतील आणि ही संख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त असेल. भारतातल्या उच्च शिक्षितांची संख्या अमेरिकन मुलांपेक्षा जास्त असेल. तुम्हाला हे माहित आहे का? 2010 मधले टॉप 10 जॉब्स 2004 मध्ये अस्तित्वातही नव्हते. विद्यार्थ्यांची अशी पिढी आपण घडवतोय जी सध्या अस्तित्वात नसलेले जॉब करणार आहे. अशी टेक्नॉलॉजी वापरणार आहोत जिचा अजून शोधही लागलेला नाही. अशा प्रश्नांची उत्तर आपण शोधतोय. जे प्रश्न काय तेच आम्हाला माहिती नाही. अमेरिकन सर्व्हेनुसार सध्याचे विद्यार्थी आयुष्यात 10 ते 14 नोकऱ्या करतील. 38 वर्षापर्यंत त्यांनी एवढ्या नोकऱ्या केल्या देखील असतील. 4 पैकी 1 जण जेमतेम वर्षभर एखाद्या ठिकाणी टिकेल आणि 2 पैकी 1 जण 5 वर्षापेक्षा कमी काळ तिथे असेल. तुम्हाला हे माहित आहे का? अमेरिकेत गेल्या वर्षी लग्न झालेल्या 8 जोडप्यांपैकी एका जोडप्याचं ऑनलाईन जुळलं होतं. फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या महिन्याला 84 कोटी 50 लाख एवढी आहे. 70 हून अधिक भाषांमध्ये आज फेसबुक उपलब्ध आहे. फेसबुक हा जर देश असता तर चीन आणि भारतानंतर 3रा क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्येचा देश झाला असता. दर दिवशी 5 कोटी ट्विट आज केले जातात, म्हणजे सेकंदाला 600 ट्विट. तुम्हाला हे माहित आहे का? आपण सतत बदलत राहणाऱ्या काळात राहतोय. गुगलवर महिन्याला 3100 कोटी सर्च केले जातात. 2006 मध्ये ही संख्या 27 कोटी एवढी होती. BG म्हणजे बिफोर गुगल हे प्रश्न कुणाला विचारले जायचे? पहिला टेक्स्ट मेसेज 1992 मध्ये पाठवण्यात आला होता आणि आज पृथ्वीच्या लोकसंख्ये एवढे टेक्स्ट मेसेज दिवसाला पाठवले जात आहेत. 5 कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचायला पूर्वी वर्षानुवर्ष लागायचे. रेडिओला 38 वर्ष, TV ला 13 वर्ष, इंटरनेटला 4 वर्ष, आयपॉडला 3 वर्ष आणि फेसबुक फक्त 2 वर्ष. 1984 मध्ये इंटरनेट उपकरणांची संख्या 1000 होती. 1992 मध्ये ती संख्या 10 लाखावर गेली तर 2008 मध्ये चक्क 100 कोटी. इंग्रजी भाषेत आज मितीला 5,40,000 शब्द आहेत, म्हणजे शेक्सपियरच्या काळातल्या शब्दांपेक्षा ही संख्या 5 पट आहे. 18व्या शतकात अख्ख्या आयुष्यात जेवढी माहिती मिळायची तेवढी न्यूयॉर्क टाइम्स दर आठवड्याला आज देत आहे. यंदाच्या वर्षी 4 एक्झाबाइट एवढी माहिती उपलब्ध होईल. गेल्या 5000 वर्षातल्या माहितीपेक्षा ती जास्त आहे. नवी टेक्निकल माहिती दर 2 वर्षांनी दुपटीनं वाढते. म्हणजे 4 वर्षाच्या इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाला सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्षी शिकलेली निम्मी माहिती 3रा वर्षी आउटडेटेड ठरते. 2011 मध्ये डिजिटल संगीताच्या विक्रीनं दुकानातल्या विक्रीला मागे टाकलं. ॲपलच्या एकूण उत्पन्नापैकी 72% उत्पन्न केवळ आयफोन आणि आयपॅड मधून मिळतंय आणि काही वर्षापूर्वी ही प्रोडक्ट्स बाजारात देखील आलेली नव्हती. तुम्हाला माहित आहे का? ही क्लिप तुम्ही पाहत असताना अमेरिकेत 67 मुलं जन्माला आली, चीनमध्ये 274 मुलं, तर भारतात 395 मुलं जन्माला आलेली असतील. 6,94,000 गाणी बेकायदा डाउनलोड झालेली असतील. मग या सगळ्याचा अर्थ काय? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.